साईबाबांच्या जन्मस्थानावरून शिर्डी आणि पाथरी यांच्यात निर्माण झालेल्या वादावर आज मुख्यमंत्री तोडगा काढतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीला शिर्डीतून माजी शहराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. शिर्डीतून 30 जणांचं पथक मुंबईकडे रवाना झाले. 2 मंत्रालयात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे हे नेते या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. पाथरी येथे साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सरकारनं 100 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे या वादाला तोंड फुटलेलं. त्यानंतर शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारलेला. शिर्डीकरांनी हा संप मागे घेतलाय. सरकारनं साई जन्मभूमीविषयी चुकीची भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज मुंबईत 2 बैठक होती आणि या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षाही शिर्डीकरांनी व्यक्त केली आहे. साई भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, तसा तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. हमारी मांग यही है. आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहब ने बैठक बुलाई है. हमें यही है हमारी मांग कि जन्मस्थल के बारे में जो वाद हो रहा है वो खत्म करने के लिए हम जा रहे हैं. उद्या मुख्यमंत्री महोदय स्वतः बैठक घेत आहेत. आज राज्याचे प्रमुख म्हणून ते सगळा आढावा घेऊन त्या शिर्डी परिसरातल्या भक्तगणांचं काय म्हणणं आहे, आपल्या पाथरी परिसरातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्याचा विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात. माझी तमाम भक्तगणांना आव्हान आहे, साई भक्तांना विशेषतः, की यामध्ये कुणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही आणि कारण नसताना कुणाचे गैरसमज पण होणार नाही, निर्माण होणार नाही, अशा प्रकारचाच मार्ग मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे काढतील ह्याबद्दल माझ्या मनात तेवढी मात्र शंका नाही. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, आज दुपारी 2 ही बैठक होणार आहे. शिर्डीकर आणि पाथरीकर सुद्धा या बैठकीत असणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मध्यम मार्ग काढावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे. मुख्यमंत्र्यांसाठी एक कसोटीची बैठक असेल ही. नक्कीच कसोटीची असणार आहे. दुपारी 2 मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे. यातून मध्यम मार्ग कशा प्रकारचा काढला जातो तो महत्वाचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही बाजूने विचार करून कशा प्रकारे त्यावर तोडगा काढतात हे महत्वाचं आहे. कारण शिर्डीच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाखातर त्यांनी बंद मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या बैठकीसाठी येण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे दुपारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व साई भक्तांचं तर लक्ष आहे, त्याचबरोबर देशभरातील सर्व साई भक्त या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे पाहणं पाहतायत. आणि त्यामुळे एकंदरीत पाहायचं गेलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्वाधिक अडचण असणार आहे की दोन्ही बाजू समजावून तर घ्यायच्या आहेत. एकीकडे पाथरीकरांना 100 कोटी रुपये तिथल्या साई जन्मस्थळासाठी विकासासाठी दिलेले आहेत, त्याचं मंजूर केलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांना विरोध असलेला, शिर्डीकरांचा असलेला विरोध, त्यामुळे यातून नेमका कोणता मार्ग काढला जातो हा प्रामुख्यानं महत्वाचा प्रश्न आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भातला मुख्य तो निर्णय घेतील आणि तो त्यांना मानावा लागेल. जर अशा प्रकारे शिर्डीकरांनी देखील इशारा दिलेला आहे की जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा वाद नाही मिटवला तर पुन्हा आम्ही आंदोलनाचा हत्यार पुन्हा उपसू शकतो, त्यामुळे नक्कीच एक मोठं संकट जे आहे ते उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे की कशा पद्धतीनं यातून मध्यम मार्ग काढावा लागणार आहे. एकत्रित कृष्णात, खरं तर आज मुख्यमंत्र्यांचा कस लागणारच आहे. सतत आंदोलनं होऊ नयेत आणि या वादावर कायमस्वरूपी तोडगा निघावा या दृष्टीनेच त्यांना प्रयत्न करावे लागतील. या बातमीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.